राहुल गांधी यांचं खातं नुकतंच तात्पुरत्या स्वरूपानं बंद केलंय। तर राहुल गांधी यांनी ट्विटरला दिल्लीमधील 9 वर्ष बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता काँग्रेसनं दावा केलाय की रणदीप सुरजेवाला यांच्यासह 5 वरिष्ठ नेत्यांच्या अकाउंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप मणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आली आहेत असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे।